नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आज बनवणार आहे चण्याची उसळ, हरभऱ्याची उसळ. हरभऱ्याची उसळ खायला खूप छान लागते आणि कडधान्य आपण नेहमी खातच राहावे. आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात कडधान्य खायला. मी कडधान्य मी बनवतच असते कधी पण. चला तर बनवूया. मी थोडेसे हरभरे रात्रभर पाण्यामध्ये भिजू घातले होते, त्याच्यामध्ये थोडीशी हळद चवीपुरतं मीठ टाकून व्यवस्थित त्याला मिक्स करून घेतल्यानंतर तांब्याभर पाणी टाकून घेतलं. कुकरच्या 2 शिट्या करून घेतल्या. हरभरे बघा किती छान मुरलेत. याच्यामध्ये हळद टाकली, थोडंसं मीठ टाकलं. चण्याची उसळ फोडणी देण्यासाठी लागणारं साहित्य: कांदा, लहसूण, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची कापून घेतली मी बारीक. कढईमध्ये 1 पळी तेल घेतलं. तेल चांगलं तापू द्यायचं. तापू दिलं, तापले की फोडणी छान बसते. तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये मी मोहरी, जिरं टाकून घेतलं. त्याच्यानंतर हिरवी मिरची टाकली, कांदा टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं, लसूण टाकला थोडासा, व्यवस्थित भाजून घ्यायचा. नंतर कोथिंबीर टाकायची, टाकली, व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर टोमॅटो टाकला, थोडाच टोमॅटो टाकला मी. नंतर आपण उकळलेले त्याच्यामध्ये हरभरे टाकून घ्यायचे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ही उसळ लहान मुलांना तर खूपच आवडते आणि आपण पण आपल्या तोंडाला चव नसली की अशी उसळ बनवून खाऊ शकतो. याला 5-10 मिनटं असं झाकून शिजू द्यायचं. ही चण्याची उसळ खूप छान लागते, चवदार लागते. याला बनवायला जास्त टाईम नाही लागत. वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून द्यायची. खूप चवीला भन्नाट लागते ही. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.